आम्हाला सांगता येत नाही. एवढं स्पष्ट झाल्यावर ते म्हणाले की नाही तुम्ही आम्ही वेगळा वेळ देतो, आपल्याला काय कार्यक्रम करू, शेवटी काय करायचं आणि काय नाही ते आपल्या हातात राहिलेलं नाही. शरदराव ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाने त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचं काम आलेलं आहे, प्रशासनाला सांगायचं काम आलंय, त्याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे, आपल्याला काही कारण नाही. आता प्रश्न तुम्ही जो उभा केला, तीन महिन्यापूर्वी आपण तुतारी सांगितली, तुम्ही मी नाही सांगितलं का सांगितलं एवढं सांगितलं. आपली काय भारतीय जनता पार्टी बरोबर भांड आहेत का? आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का? आपण कुठं काय कापतो त्याला कुठं प्रोटेक्शन देतो का? आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे, आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका, एवढीच खरी आपली तक्रार. ते बरोबर आहे का? तेवढं त्यांना सांगून बघू, तुम्ही तयारीने या, महिला येऊन द्या, आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपून टाकू, आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ झाला? अजून काय बोलायचं राहिले? विषय संपलाय ना. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.